आपल्याला सर्वांना कल्पना आहे की राज्य शासनाने साधारणपणे सर्व जिल्ह्यांची विभागणी 3 वर्गांमध्ये केलेली आहे. एक आहे की 20%पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेले जिल्हे, दुसरे आहेत 10% ते 20%पर्यंतचे जिल्हे, आणि तिसरे आहेत 10%पेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेले जिल्हे. आपला जिल्हा 10%पेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेटमध्ये येतो. अशा जिल्ह्यांमध्ये काही नॉन इसेन्शियल गोष्टी सुरू करण्याकरता शासनाने परवानगी दिलेली आहे, परंतु ही परवानगी कायमस्वरूपी नाही आहे. या परवानगीवर अट ही आहे की दर शुक्रवारी या सर्व पॉझिटिव्हिटी रेट, वाढती रुग्णसंख्या, सर्व परिस्थितीवरती विचारमंथन केलं जाईल, आणि त्यामध्ये जर का असं दिसून आलं स्थानिक प्रशासनाला की रेट खूप वाढतो आहे किंवा रुग्णसंख्या वाढती आहे, तर ह्या ज्या दिलेल्या आहेत त्या सवलती विड्रॉ करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. कालचा अनुभव बघितला आणि आजचा अनुभव बघितला तर नागरिक खूप मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडत आहेत. मी समजू शकतो की बरेच दिवस, जवळजवळ 40-45 दिवस सर्व दुकानं बंद होती, आणि काही जरी अत्यावश्यक म्हणता येणार नाही अशा, परंतु खूप निकडीच्या गोष्टी काही आपल्याला खरेदी करायच्या असतील तर कालचा दिवस आपल्याला मिळालेला आहे, आजचा दिवस आहे, आणि आपल्याला पुढेही अनेक दिवस हे मिळणार आहेत. जर आपण संयम ठेवला तर खूप दिवस हा अनलॉक जो काय आपली आत्ताची अवस्था ती राहू शकते. परंतु ज्या पद्धतीने नागरिक रस्त्यावरती उतरले, ज्या पद्धतीने एकदम आता जणू काय आपल्याला 2 दिवस मिळणार आहेत, 3 दिवस मिळणार आहेत, अशा पद्धतीने आपण जे एकदम बाहेर आलेला आहात, ही गोष्ट काही फार चांगली असं मला वाटत नाही. याचा दुष्परिणाम इतकाच होईल की आज आपण 10%च्या आत आहोत, एक आठवड्याभरामध्ये जर आपली अशीच जर का वर्तन राहिलं तर कदाचित आपण 10%च्या पुढे जाऊ, आणि मग खरोखरच पुन्हा एकदा लॉकडाऊन करावं लागेल, आणि मग पुन्हा आपण 10%च्या आत कधी येऊ हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून माझं सर्व नागरिकांना एक आवाहन आहे की लॉकडाऊन आपला शिथिल झालेला आहे, आपल्याला ज्या काही वस्तू घ्यायच्या आहेत त्या आपल्याला भरपूर दिवस आहेत घ्यायला, लगेच ते आजच्या आजच खरेदी करून लगेच थांबलं पाहिजे, उद्या काही लगेच सगळं बंद होणार नाही आहे. आपण हे अशी गोष्ट आहे की आपण जर खूप जास्त घाई दाखवली तर ती लगेच बंद होईल, आपण संयम दाखवलं तर ती खूप दिवस चालेल. म्हणून परत एकदा आव्हान आहे की गरजेपुरतंच बाहेर पडा, गरज जर थोडीशी पोस्टपोन करता येत असेल पोस्टपोन करा. आपल्याला जी गोष्ट सोमवारी पाहिजे ती सोमवारी मिळेल, त्याच्याकरता लगेच आजच शुक्रवारीच बाहेर पडलं पाहिजे घराच्या असं करू नये. तर हे जर आपण थोडं बंधन पाळलं तर मला वाटतं आपण जे आत्ता नियम केलेले ते जास्त दिवस आपण टिकू शकू, आणि जी रुग्णसंख्या आपली कमी कमी होत चालली आहे ती कमी कमी होत जाऊन कोरोनापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळेल.